नमस्कार स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवर आज एक नवीन एक जनरल नॉलेज जे की आपल्या सगळ्यांना या दोन गोष्टीतला फरक माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे त्या निमित्ताने हा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत तो म्हणजे पाऊल व पाय आपल्याला जवळजवळ या दोन्ही गोष्टी समानच वाटत असतात परंतु या सुद्धा एक काही स्लाईट डिफरन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाऊल व पाय या दोन्ही शब्द जर चटकन बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात परंतु त्या संदर्भात खूप वेगवेगळे अनुमान असतात पाऊल नाजूक व पाय मुलायम तर पाय भक्कम आणि मजबूत असावा लागतो पाऊल खुना उमटतात तर पायांचे ठसे उमटतात पाऊल वाटेवर कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते पण पायवाट ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते अशा प्रकारचा डिफरन्स आहे बघा किती मजेशीर डिफरन्स आहे या ठिकाणी पाऊल जपून टाकायचे असते पण पाय हा रोवायचा असतो काय कमाल आहे बघा असं आपण म्हणतो की आवडत्या माणसाच्या घरातून आपला पाय लवकर निघत नाही नंतर नको त्या ठिकाणी पाऊल घसरते तर बहाद बहारदार संगीत मैफलीत पाय रेंगाळत राहतो पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते जीवनात किंवा व्यवसायात टाकलेले पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो तर येणाऱ्या अनुभवांमुळे आयुष्यभर कधी स्वतःसाठी व इतरांसाठी केलेली पायपीठ ही एक अटळ गरजेची असते बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही जन्माला येताना मात्र पाऊलांनी न येणारे आपण परत जाताना देखील आपल्या पायांनी मात्र जात नाही एवढंच काय या दोघांमध्ये साम्य आहे बाकी कुठल्या प्रकारचं साम्य आपल्याला पाऊल आणि पाय यामध्ये दिसत नाही आहे किंवा या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारचा फरक आहे याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओद्वारे केलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि माझे चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा धन्यवाद